ओम गण गणपतये नमः। अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी एक सूचना, या व्हिडिओद्वारे देण्यात येणारी माहिती धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याचा आधार असलेली आहे। अंधश्रद्धा पसरविणे हा हेतू अजिबात नसून ज्यांची धर्मशास्त्रावर श्रद्धा नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहू नये। आयुष्यात कधीच या तीन गोष्टी दान करू नका, अन्यथा तुमच्यावर भीक मागण्याची वेळ येईल। प्रत्येकाच्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्या शास्त्रानुसार कोणालाही दान देऊ नये। चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी। पहिली, कपडे। बरेच लोक आपले कपडे दान करतात। जर तुम्हाला कपडे दान करायचे आहेत तर नवीन करा, आपले जुने कपडे दान म्हणून देऊ नका। नवीन कपडे दान केले तर घेणारा आपल्याला चांगला आशीर्वाद देतो, पण जर का आपण जुने कपडे दान केले तर ती व्यक्ती तुम्हाला शापही देऊ शकते। म्हणून कपडे दान करताना विचार करूनच दान करा। यानंतर मोहरीचे तेल। धर्मशास्त्रानुसार तुम्ही कधीही मोहरीचे तेल दान करू नये। जर तुम्ही मोहरीचे तेल दान केले तर शनी महाराज तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि शनिवारी कधी मोहरीचे तेल खरेदी करू नये, अन्यथा तुमचे वाईट दिवस येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही। यानंतर झाडू। घर साफ ठेवण्यात झाडूची खूप महत्त्वाची भूमिका असते। आपण झाडूची पूजा देखील करतो, झाडूला लक्ष्मी मानतो। आपल्याकडे असा समज आहे की झाडू वाईट गोष्टींचा नाश करते। घरात झाडू असेल तर अगदी स्वच्छ दिसते, आपल्या घरात लक्ष्मी नांदते। पण जर का तुम्ही तो झाडू दान म्हणून दिला तर तुमच्या घरातील सर्व सुख नाहीसे होऊ शकते। लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते, म्हणून या वस्तू कधीच दान करू नये। धन्यवाद।